नमस्कार, टेक मराठी रुगु यूट्यूब चैनल मध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। शेतकऱ्याची दिवाळी ही गोड झालेली आहे। नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर 50,000 पर्यंत अनुदान बँकेत जमा होयला सुरुवात झालेली आहे, त्याचा एक मेसेज आलेला आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर या संदर्भात काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया। तर या ठिकाणी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न आहे। तसेच शेतीच्या नुकसानाची पंचनामे उपग्रह आधारित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करतानाच त्यांची भरपाई ॲटो पायलट मोडच्या माध्यमातून देण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्यात येत आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। तर पुढे आणखीन म्हटलेलं आहे की तर राज्यातील 6,90,000 शेतकऱ्यांच्या खात्यात आज 2,500 कोटी रुपये जमा झाले। अशा प्रकारे एकाच वेळी खात्यात थेट रक्कम जमा करणारे महाराष्ट्रातले हे पहिले राज्य आहे। अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमुळे बळीराजाने खचून जाऊ नये, राज्य सरकार त्यांच्या पाठीशी उभे आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। तर पुढे त्यांनी म्हटलं की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेला आहे। तर आत्ताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 50,000 रुपये ही रक्कम जमा झालेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही मेसेज पाहू शकता। तर हा मेसेज तुम्ही पहा, युअर अकाउंट या ठिकाणी दिलेला आहे, क्रेडिटेड बाय दिलेला आहे। या ठिकाणी 50,000 रुपयाचं जो अनुदान हप्ता आहे तो अनुदान प्रोत्साहन शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा होत आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 50,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे। तर अशा प्रकारे महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा।